हॅलो, मी अभिनव बिंद्रा. आपला समाज आणखी जास्त खेळकर वृत्तीचा कसा बनवता येईल याबाबतचं सत्य मला जाणून घ्यायचं आहे. खेळ अतिशय महत्त्वाचा आहे तरुणांच्या समग्र विकासासाठी. तो शारीरिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्य, त्याचबरोबर टीमवर्क आणि खेळाडू वृत्ती शिकवतो. आपण एक अशी चळवळ कशी निर्माण करू शकतो ज्यानं आपल्या तरुणांना आणि समाजाला खेळाडू वृत्तीकडे नेऊ शकू? नमस्कार अभिनव. खेळाबाबत सर्वात चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही त्यात पूर्णपणे सहभागी असल्याशिवाय हे करू शकत नाही. आपलं जीवनाचं सार म्हणजे आपला त्यामधला सहभाग, तर खेळात पूर्ण सहभाग लागतो. तुम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये पूर्ण सहभागाविना जाऊ शकता, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सहभागाविना जाऊ शकता, तुम्ही लग्नसुद्धा सहभागाविना करू शकता, पण तुम्ही खेळ पूर्ण सहभागाविना खेळू शकत नाही, कारण खेळ सहभागीविना खेळताच येत नाही. तुम्हाला हवं तसं काहीच होणार. तर जेव्हा तुम्ही बॉलला किक मारता किंवा बॉल टोलवता किंवा गोळी मारता, तुम्हाला माहितीये की तुमच्या पूर्ण सहभागाविना ते तुम्हाला जिथं न्यायचंय तिथं जाणार नाही. तुम्ही समाजात तुम्हाला जे जमलं नाही त्याचा दोष दुसऱ्याला देऊन मोकळे होऊ शकता. खेळामध्ये सगळं अगदी स्पष्ट असतं, सत्य तुमच्या चेहऱ्यासमोरच असतं की तुम्ही जे करताय त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, नाहीतर ते काम करणार नाही. तर खेळाबद्दलची ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आपल्या जीवनातही ही गोष्ट यायला हवी का? नक्कीच. खेळाला या देशाचा भाग कसा बनवता येईल? होय, आम्ही यावर काम करत आहोत. ग्रामीण पातळीवर आम्हाला आपल्या सर्व खेळाडूंची मदत लागणार आहे. अनेक प्रतिभावंत खेळाडू ज्यांची व्यावसायिक खेळाडू जीवनातून निवृत्ती झाली आहे, त्यांनी भारतीय खेड्यात खेळ पोहोचवण्यासाठी सहभाग घ्यावा, कारण देशाची 70% लोकसंख्या तिथं आहे. आम्ही एक ग्रामोत्सवम नावाचा कार्यक्रम करतोय जिथे हजारो खेडी विविध खेळांमध्ये सहभाग घेत आहेत. आपल्याला हे पूर्ण देशात पसरवण्याची गरज आहे. ग्रामीण भारताला खेळात सहभागी केल्याशिवाय भारत कधीही एक श्रेष्ठ खेळाडू देश बनू शकणार नाही.